जगद्गुरु तुकाराम महाराजांचं वैकुंठ गमन ज्या जागेवरून झालं त्याबद्दल सांगतायत हबप बालाजी बोराडे। कृष्णारी आता आम्ही उभे आहोत देहू येथील प्रसिद्ध वैकुंठ गमन मंदिरा येथे। जगद्गुरु तुकोबऱ्यांनी आपल्या जीवनामध्ये साधना करून ज्यावेळेस जगद्गुरु तुकोबऱ्या सिद्ध अवस्थेवरती आरूढ झाले आणि सिद्ध अवस्थेवरती आरूढ झाल्यानंतर तुकोबऱ्यांनी भगवंताला निवेदन पाठवलं किंवा पत्र पाठवलं, आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी, सकळा सांगावी विनंती माझी, वाडवेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठा श्रंग बोलावितो। या उक्तीप्रमाणे जगद्गुरु तुकोबऱ्या ज्या ठिकाणाहून वैकुंठ गमन सोहळ्यासाठी गेले ते पवित्र मंदिर या ठिकाणी आपण उभे आहोत। हेच ते झाड आहे ज्याला नांदुरकीचं झाड असं संबोधलं जातं, ज्या झाडाच्या खाली उभे राहून जगद्गुरु तुकोबऱ्यांना साक्षात भगवान परमात्मा वैकुंठाला घेऊन जाण्यासाठी आला होता। फाल्गुन वद्य द्वितीया शके 1571 साली जगद्गुरु तुकोबऱ्या या मंदिरातून सदेह वैकुंठ गमन सोहळ्याला गेले अशी आख्यायिका या ठिकाणी सांगितली जाते। अनेक भाविक भक्त देहू तीर्थ क्षेत्रामध्ये आल्यानंतर या झाडाचं आणि या मंदिराच्या दर्शनासाठी या ठिकाणी येत असतात। प्रयाण काई देवे विमान पाठविले, कलीच्या काला माझी अद्भुत वर्तविले, मानव देह घेऊन निजधामा गेले, निळामणे सकळ संता तोषविले, असं निळोब्रांनी ज्या जगद्गुरु तुकोबऱ्यांच्या वैकुंठ गमन सोहळ्याचं या ठिकाणी वर्णन केलेले ते हे पवित्र स्थान आहे। अशा या पवित्र स्थानावरती आपण या ठिकाणी आता उभे आहोत। रामकृष्ण हरी।